सरांचे असते, मुख्याध्यापकांचे असते, सदिच्छा देऊया. आपले पत्रकार बंधू वासुदेव दुवाटकर हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जावडेकर हे देखील आलेले आहेत. मी प्रदीप गुरु यांना देखील विनंती करतो की शालानी सिंपल आपल्या बहुमत सहकार्य आपल्या माधवी गावाला लाभणार आहे. माधवी गावामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करीत गाव. तसेच एक छोटासा सत्कार माननीय श्री महेंद्रजी घागरे यांच्या हस्ते मुख्याध्यापकांचा करायचा, कारण 100% निकाल आमचं हे विद्यालय दरवर्षी देतात. भरपूर मेहनत करून इथपर्यंत निकाल पोहोचवला जातो आणि ही परंपरा आदर्श. आणि तसेच त्यांना यावर्षीचा आदर्श पुरस्कार पण मिळालेला आहे, त्यामुळे दोन्ही आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार म्हणून आम्हाला एक सदिच्छा त्यांना शॉल श्रीफळ देत आहोत. पर्यावरण तज्ञ वनश्री महेंद्र घागरे यांच्या शुभ हस्ते अशी धन्यवाद होत आहोत ही सदिच्छा. धन्यवाद. आणि आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहात, ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत आहात, ते माननीय आपले वनश्री पर्यावरण मित्र हरित मित्र डॉक्टर महेंद्रजी घागरे यांना मी विनंती करतो की पण गिरायचे अजिबात आणि ते सांभाळणं मला परवडलं. आणि त्यातच तुम्हाला मी सांगतो की मला एक तिथे शासनाचे एक मोठे म्हणजे तुम्हाला कायमवरती खालची होते जरा शासनाचं एक पी एम पाटील म्हणून सामाजिक वनीकरणाचे जे भेटले तर तिथं 5 राज्याचं एक्झिबिशन होतं. तर 5 राज्याचं एक्झिबिशन होतं तर ते माझ्याकडे आधीमधून भेटायचं असतं. 6 फूट हाईटीचा लाल जिव्याची गाडी बिडी मला पण मोठं त्यांच्याशी गप्पा छप्पा मारायला सगळा मराठा समाजाचा माणूस होता, त्यामुळे मलाही तो समजून घ्यायचा आणि माझ्याशी म्हणून तो सगळा करून ऐकून घ्यायचा सगळं. तर म्हणलं आमच्याकडे 5 राज्याचं एक्झिबिशन आहे, तुम्हाला एक 700-800 कुंडे आम्हाला प्रत्येक स्टॉलच्या पुढे ठेवायला पाहिजे. मी म्हणलं सर कुंड्या बिंड्या देऊ शकतो पण त्याचं भाडं ट्रक भाडं हमाली हे तुम्हाला द्यायला लागेल. नाही होय नाही होय करता त्यांनी मला एक सीओ मॅडम म्हणून त्या भीरा त्यांच्याकडे घेऊन गेलं. त्यांचं बघितलं तू वय 27-28 वय आणि सगळे आहे की यस मॅडम नो मॅडम यस मॅडम. मी एवढा प्रभावित झालो की विचारताच नाही ना की बाहेरच्या राज्यातली आलेली मुलगी आणि तिला एवढं मान सन्मान आणि की जसं 50-55 सगळे यायचे पार पाठीमागं हात ठेवून येस मॅडम नो मॅडम येस मॅडम मॅडम एवढी बोलायची की विचार तसे नाही. तास 1.5 तास आम्हाला तर कोपऱ्यातच बसून ठेवलं. मग नंतर 1.5 तासांनी विचारलं पाटील क्या हो गया आपला पेड पोहते का बोले इनकोला आहे ओले ट्रक का किराय जो हमाली जो या आपले पास किती रे पैसा. मग मॅडमला मी एकच सांगितलं मॅडम झाडं मी आशी दिली की झाडाच्या पलीकडं तुम्ही उभा राहिलो ना आम्ही अलीकडे राहिलो तर तुम्ही आम्हाला दिसणार नाही ना आम्ही तुम्हाला दिसणार नाही. एवढी सुरेख झाडं दे फक्त मी माझ्या घागरी फार्मच्या नावाने व्यापार करतो. तुम्हाला झाडांना बॅनर लावायला माझे छोटे छोटे स्टिकर लावायला परवानगी आहे किंवा तुम्हाला काय लावायचं ते लावा. पण त्या पण घाबरलं की एवढी 400 कुंडे हा सगळं करतोय काय देतोय काय नाही माहीत नाही काय नाही. म्हटलं मॅडम तुम्हाला झाडं बघायची असेल दाखवू शकतो किंवा जर 2 झाडं आणायची असतील खराबात जाय खराब मी 2 झाडं घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो फक्त गाडीचं तेवढी तुम्ही आली म्हणून. पण त्यांनी विश्वास ठेवला. माझं काय झालं एका नर्सरीवाल्याकडं जवळजवळ 70-1000 रुपये अडकलेले म्हणजे मी 5-5-10 हजार रुपयाचा माल नेला. तर मग त्यांच्याकडं मी जायचो असं आणि काय यार सकाळी सकाळी मी जाताना सुद्धा असं जायचो बरं का की घर उघडल्यानंतर 2-3 तास झाल्यानंतर जायचं की तिथं नाश्ता बिस्ता सगळा तयार झालेला आता उठून उठा आपलं तोंड घेऊन गेला तिथे आणि मग त्यांची उठायची तयारी मग आपली ती सगळी त्यांचीही चिडचिड होऊन जाते आपलीही चिडचिड होऊन जाते. त्यावेळेस ते सकारात्मक असतात आंघोळ बिंघोळ करून सगळं अरे कधी काय अरे काय नाही आमच्या आमच्याकडे अर्ज जात होतं म्हणलं तुमच्याकडे यावं
कशी काय झाडं बिडं बघावीत बिघावीत, मग गप्पा छप्पा मारायच्या, नाश्ता बिश्ता करायचं, मग झाडं बिडं बघायची, मग सर जागायचं. तर मला जरा 1000 रुपयाची अडचण होती, जरा दिले असते तर बरं. हा 500 रुपये घेऊन जा, कोणी म्हणतं 600 रुपये घेऊन जा. मग ज्यावेळेस इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट मोठमोठे पदावर कामाला लागले 700-800 रुपये पगार, आणि मला चालू झाला 7-8 हजार रुपये महिना. बघा बरं का झाडांची पडणी मला किती 7-8 हजार. तरी नातेवाईक किती मला हात करतो तरी घडवून आणतो, फसवून आणतो. आमचं चमकत यांचं ते चालूच होतं. मी माझं आपलं काम चालू केलं, मी माझी लगेच टकाटक लगेच सगळे बोलणं गिलणं माझं. तरी समजलं हुशार बरं का आपण, समाज म्हणला ठीक आहे पैसे तर कोणीही कमवतो, पण स्टँडर्ड शिकल्यावरचं जे स्टँडर्ड असतं ते स्टँडर्ड ते राहून राहून मागे लक्षात येतं की स्टँडर्ड काय करायचं. मग मी असं ठरवलं की जे कोणी काम केलं नाही ते काम आपण काय करायचं. मग मी म्हणलं चला चंदनावरती लहानपणापासून तर आतापर्यंत चंदनाविषयी वाईट बोललं जातं, आपण चंदनावरती काम करू. मग चंदनावरती काम करायला गेलो तर ते लक्षात आलं की आज तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतो की जो जो 25 रुपयाचं बियाणं माझ्याकडून खरेदी केलं होतं एकाने, त्या 25 रुपयात खैराचे 3000 रोपं तयार केली. 15 एकराच्या बांधावरती त्यांनी 3000 झाडं लावली. 3000 झाडं लावल्यानंतर त्यातली 2500 झाडं चांगली आली, आणि त्या 2500 झाडांमधले त्यांनी 1 झाड 10000 रुपयाला विकलं. 2.5 कोटी रुपये 32 वर्षांनी मिळाले. आज जर का तुम्ही जर का लहानपणी एवढं जर लावलं तर तुम्हाला 50, 55 किंवा 40, 45 वर्षांनी तुम्हाला एवढं मोठं उत्पन्न मिळू शकतं. ते पण त्यांनी 2 नंबरनी ती झाडं विकली. 1 नंबरनी विकली असती तर त्याचे 10 कोटी रुपये मिळाले असते. पण त्यांनी शॉर्टगेम मारला, कारण खूप झटपट पैसे मिळाले त्याला. कारण 2.5 कोटी म्हणलं तर आपल्या सर्वसाधारण माणसाला 1 लाख मिळालं तर कोटो कोटा. त्याला 2.5 लाख मिळाल्यामुळं त्यांनी ते 2 नंबरनी तो व्यवहार केला. तर तुम्हाला खैराचं पण बी पाहिजे असलं तर माझ्याकडे नुकतं संपलेलं होतं, पण खैरालाही तुम्ही कमी लिखू नका. बरं का, निसर्गाने दिलेलं आहे आपल्याला, फक्त आपल्याला सांभाळता येत नाही आणि आपल्याला खाता येत. एवढंच मला सांगायचं. सर या झाडांचं तुम्हाला सांगतो, जेवढं आपलं शरीर जन्मन प्रामाणिक नाही ना, एवढी झाडं जी आपल्याची प्रामाणिक आहे. आपल्या जन्माच्या आधीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला मदत कणाकणाला करणार असं ते एकमेव फक्त झाड आहे. आणि झाडावरती मानव समाजाचं एवढा अवलंबून आहे, एवढा अवलंबून आहे. पा कपडे लत्ता रान घर दार सगळं फेर काही काही असेल ते झाडांमुळे हे सगळं निर्माण होतं. हा माणूस फक्त ओरबडायचं काम करतोय. माणूस काय करतोय, ह्या निसर्गाला ओरबडायचं काम करतोय. तर हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे, आणि हे आता ह्या नवीन पिढीने कुठंतरी त्याच्यावरती घ्या मानलं पाहिजे. नुसतं 2 मुलांना जन्म दे, त्याच्यात राहा, त्याच्यात मग लग्न, दहावी मैत्री साखरपुडी देव घरम ह्याच्यातच आयुष्य खर्च करतो. स्वतःही दुःखी आणि तोही दुःखी. आज मी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन, स्वतः स्वतःची जबाबदारी उचलू शकत असाल, दुसऱ्याची घेऊ शकत असाल, तरच मुलाबाळांचा विचार करा. नाहीतर हा ढोंगीपणा कुठंतरी थांबलं पाहिजे. मी तर बाळ मेल्यानंतर कसं जगायचं त्याची तजवीज करून ठेवलेली. काय केलंय, मेल्यानंतर कसं जगायचं त्यासाठी तुम्हाला मला आमंत्रण द्यायला लागेल. आणि तुम्ही ज्यावेळेस मला आमंत्रण द्याल ना, तर मग मला कसलीच काहीच माझ्याकडून तुमची माझ्याकडून तुमची अपेक्षा राहायची नाही, किंवा शाळेकडूनही कसली अपेक्षा राहायची नाही. तुमचं मीच तुम्हाला काहीतरी मस्त काहीतरी खायला प्यायला घेऊन, पण तुमच्या जनजागृती आणि वातावरण निर्मिती झाली पाहिजे. ह्या आपण एक अंधविश्वासातून जरा बाहेर पडलं पाहिजे. उपास तापासाने काही अडचणी सुटणार नाही, उपास तापासाने तुमच्या अडचणी वाढणार नाही का. आणि हा रिझल्ट तुम्हाला कधी म्हणतो, 40, 45, 50 नंतर त्याचे मग दुष्परिणाम चालू होतात. त्यामुळे शक्यतो उपासा तापासापासून लांब राहा. पहिलं अन्न खाल्ल्यानंतर 3 तासांनी कुठलंही अन्न खायचं. खाताने सुद्धा पाणी पिताने आपण चमच्या चमच्याच पाणी पिलं पाहिजे, 100% कधीच खायचं नाही. आता तुमच्यासाठी मी 70-80-90% खायचं, आता आम्ही ते 40-50% खातो. आणि भूक लागल्यानंतर त्याला अर्धा पाऊन टाकून द्यायचं, की त्या अन्नाला सुद्धा आपल्या शरीराला सुद्धा कळायला पाहिजे खाल्लेलं. आणि कधी ज्याला नियम आठी काय नाही, आता मी तर 24 तास फिरत असतो,
माझे जवळजवळ महिन्याला 8 ते 10 हजार किलोमीटर प्रवास असतो. आज तुम्हाला कालचंच मी सांगतो, आमचं सगळं रिझर्वेशन सगळं झालं होतं. मी आपला पास 11:30 येऊन उभा राहिलो लग्जरीची वाट बघत. 12 वाजे 1 वाजे 1.5 वाजे आणि म्हटलं काय चाललंय म्हणलं या गाडीचं. म्हटलं आता आम्ही जातो घरी. म्हटलं आता तुम्ही तुमचं राहण्या म्हणजे अहो मुंबईवर सगळी लोक आली, तुमच्या आशेने वाट बघतात. आमच्या गावातल्या शाळेतल्या पोरी पोरं एवढी तुमची कौतुक आणि वाट बघायला एवढी वातावरण निर्मिती केलेली ती विचारतो असेल. म्हटलं तर थोडासा आपल्यावरती थोडा अत्याचार होईल. मग बस स्टँडवर गेलो. बस स्टँडवर गेल्यानंतर एक कर्नाटकची गाडी भेटली. तिथं आदळत आपलं तिथं असं तुमच्यापर्यंत आलं. जरा वर खाली होते जरा तर काय काय वेळेस मला तुम्ही आठवण पण करून दे की कुठं होतो काय होतो. काय काय वेळेस आता माझ्या लक्षात राहत नाही. आता कुठं होतो बरं सांगा बरं. म्हणजे मला पण कळलं तुम्ही किती ऐकले आणि किती लक्षात ठेवले. आज आणि काही क्षणात सांगायचं. आता ज्या वेळेस आता मोठमोठ्या परीक्षा होतात ना तर तुम्हाला 30 सेकंदामध्ये उत्तर द्यायला लागतं बरं का. किती सेकंदात? हा मग तुम्ही विचार करा. आता माझा शब्द संपतो नाही ना की तुमचा शब्द लगेच तुमचं उत्तर तयार पाहिजे. भले चुकीचं असू द्या. बोलायची धाडस तर करा, बोलायची हिंमत तर करा. तुम्हाला कुणी काय ओरडणार नाही. उलट तुम्हाला मी चांगलं एक पुष्प फुल देऊन तुमचा सत्कार करेन. हा हा 1,20,000 येता. आता तुझ्याबरोबर मला पहिला फोटो काढते नाही तर मग बोलण्यास खाऊन जाईल. ये इकडे ये. या दोघी या तुम्ही. या दोघी तू पण येस. तू पण ये आणि हे पण ये. तू पण येस. ये बघ तू उठले ते 2 पोरींनी भाव खाऊन गेले. ये असं उत्तर द्यायचं घाबरायचं नाही. तुम्हाला मी आता माझ्या एक आता 8-10 दिवसापूर्वी मी एका इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये गेलो. तिथं सर सगळी मॅनेजमेंट जी आहे आलेल्या पाहुण्यांची मुलांकडे असते आणि सर फक्त काठी घेऊन उभे असते. सगळी मुलांकडे जाऊ दे पार त्या बस स्टँडहून आणायची. त्यांना तिथं चहा पाणी नाश्ता बिस्ता वातावरण निर्मिती करायची सगळी जबाबदारी विद्यार्थ्यांना. म्हणजे त्यांनी म्हणजे पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी सुद्धा ही जबाबदारी मुलांवरती ठेवलेली होती. बघा म्हणजे झाडांचं किती महत्व आहे की नाही. आता इथून पुढे झाडांना देव मानणार की नाही तुम्ही. कुठलीही वनस्पती असते आणि ऑक्सिजन द्यायचं जे काम आहे ना ऑक्सिजन द्यायचं काम हे सगळी जी जिथं जिथं पाण्याचा स्पर्श होतो तिथं तिथं जी गवताळ वनस्पती उगवली ना त्या वनस्पतीचं काम सगळं ऑक्सिजन द्यायचं. कारण बघा जून जुलै ऑगस्ट मध्ये वाऱ्याचं प्रमाण किती असते. हे सगळं आपले सिलेंडर भरून होते बरं का. आता हे प्रचार प्रसिद्धी वातावरण निर्मिती स्वतःची करण्यासाठी हे झाडांचं आता सांगतात देशी झाडं लावा पण देशी झाडं लावू नका. आमचं तुमचं काही भेदभाव नाही करू नका. सगळी झाडे ही चांगलीच असतात. कुठल्या झाडामुळं कुठला देश मागं गेला असं काय कळालं का तुम्हाला. म्हणतात ती झाडं सुरेख असतात म्हणून आपण लावतो की नाही. फक्त एक काम करायचं झाडं लावताना 2-2.5 फुटाच्या आतली झाडं लावायची. शक्यतो लावताना ती 15 जूनच्या आतमध्ये लावायची. त्याचं कारण असं आहे की मग 4 महिने पावसाची 4 महिने दैवाराची आणि 4 महिने स्वतःच्या वीज पावून अशा पद्धतीने झाड वाटते. आज मी जे तुम्हाला बियाणं देणार आहे तुम्ही आज जर लावलं तर ते किरकिऱ्या पोळासारखं वाढ आणि तेच जर तुम्ही ऑक्टोबरला लावलं तर ते जरा भक्त भुष्ट जरा बघण्यात गोडपणा असो त्याच्यात दिसण्यात गोडपणा असो फक्त ठेवतानी त्याला जास्त ऊन मिळेल जास्तीत जास्त ऊन मिळत अशा ठिकाणी पाणी देताना सुद्धा 3-4 दिवसांनी घ्या ना त्याच्या भावना आपल्याला ओळखली.
आता तुळस लावायची रोज तांबे भर पाणी घालायचं असं शक्की त्या झाडाच्या आपल्याला भावना लक्षात घेतल्या पाहिजे की त्याला काय कमी पडतं काय नाही आणि झाडांच्या कुठल्याही फांद्या काढायच्या नाही पानं काढायची नाही आपल्याला झाडाची उंची वाढवायची नाही तर आपल्याला झाडाचा बुंदा वाढवायचा बुंदा वाढवण्यासाठी त्याच्या इतर फांद्या आणि पानं असणं आवश्यक आहे झाडाचं जे अन्न असतं ते फांद्यामध्ये आणि पानामध्ये असतं आज बघा निसर्गाने एवढं दिले झाडांनी एवढं दिलं बघा उन्हाळ्यामध्ये जी पानं पाडतात आज पडल्यानंतर तो कमीत कमी 4 ते 6 इंचाचा जे त्या झाडाखाली साचला जातो पण ती तुम्हाला घाण वाटते म्हणून झाडून काढतो तसं न करता ते तसाच जर ठेवला तर त्याचं एक मल्चिंग पण चांगलं होऊ शकतं दुसरं म्हणजे डायरेक्ट जेवण जमिनीवर लागणार असतो त्याच्या पानावरतूनच वरच्यावर उडून जाईल उष्णता जी वाढती ती कमी होऊन जाईल त्याच परत काय समजा इतर कुठले प्राणी वगैरे आले तर खुरमुर खुरमुर आवाजाने आपण जागो होऊ पण तसं न करता ही बारीक बारीक जी वनस्पती काय वनस्पती हे थोडकीत पावले टाकून टाक का आता आपल्याला सापेल अरे राहताय तुम्ही चुकीच्या पद्धतीने राहताय त्यांच्या घरा आणि करताय तुम्ही तुमची सेवा ही बरोबर नाही मला म्हणजे अशा पद्धतीने कोणतरी थांबलं पाहिजे तर आज प्रत्येकाने प्रत्येकाची गुणवत्ता आणि अस्तित्व कसं निर्माण करायला पाहिजे प्रत्येक जणाला नोकरी मिळणार आहे का शिक्षण जे घेत आहे तुम्ही त्या शिक्षणाच्या त्याच्याशी एकमत होऊ शकता का तेवढ्या ज्या आपल्याला उद्दिष्ट घातले त्या ह्याला आपण तेवढे सक्षम आहोत का किंवा मनामध्ये जर वेगवेगळ्या जर कल्पना येत असतील वेगवेगळ्या व्यापाऱ्याच्या आमचं तुमचं फुकट काम करायला जात आज शिकता शिकता तुम्ही जर का काम करायला गेला आणि नाही जमलं तर परत येऊ शकता पण पूर्ण पक्व झाला आणि एखादा धंदा चालू करायचा बँकेचं तर कर्ज अजिबात घेऊ नका कर्जापासून तुम्ही लांब राहा कर्जाच्या अजिबात विचार आणू नका परत क्रेडिट कार्ड हे तर अजिबात जवळ ठेवू नका कारण माणसाचं मन एवढं चंचल आहे की तो कुठल्या कधी मोहात पडेल आणि काय खरेदी करेल मग हप्ते आल्यानंतर मग त्याचे डोळे उघडतील तर त्यासाठी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जवळ ठेवायचं नाही लागेल त्याच वेळेस आपल्याला तेवढ्या पुरतं तास दीड तास ठेवायचं आता मी सुद्धा माझ्या सगळ्या मेसेजच्या हातात व्यवहार देऊन टाकतो आता सुद्धा मला पैसे जर कमी पडलं तर तिला सांगतो बाबा इथं मला 2000 रुपये फोनपे कर इथं 500 रुपये कर किती लगेच तिथं 2 मिनिटात टुक 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 फडू पैसे सांभाळायचं कारण नाही काय नाही काय नाही थोडंफार कधी कधी होत होता झालं तर तेवढं सहन करायचं तर अशा पद्धतीने सगळं करत आलोय तर आता इथून पुढं तर काय तुम्हाला मला काय प्रश्न वगैरे विचारायचे काय कारण बराच वेळ तुमचा घेतला तर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर विचारा विचारणाऱ्याला मी 100 रुपये देईल न विचारणाऱ्याकडून मी 100 रुपये घेईन तुम्ही नाही दिले तर सरांकडून घेईन सर तुम्ही ह्यांच्याकडून कसे वसूल करायचे तुम्ही ठरवायचे काय विचारायचे तुम्हाला झाडांची आवड लागली नाही मला मी त्यात ओढला गेलो ज्यावेळेस शाळा सुटली आणि कामधंदा नाही लोकांचं बघण्याचं नातेवाईकांचं घरच्यांचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा तुम्हाला तरी मी तुम्हाला सांगतो 3 वर्ष मी तर असे काढले तुमचा एक अजून 10 मिनिटं वेळ घेतो 3 वर्ष आमची दौंडला जमीन होती घरच्यांनी सांगितलं दौंडला जायचं शेती करायला मी असं नाही ते 16-17 वर्षाचा आता शेती बोंबड्याला काय माहिती कशी करायची काय नाही 3000 रुपये भांडवल दिलं म्हणजे हे 3000 संपले आणि तुला जमलं नाही तर तिथं भीमा नदी मोठा दगड घ्यायचा गाड्याला बांधायचा उडी मारायची परत इकडं तुवांड वाकडं करून यायचं नाही आमच्याकडे मग तिथं माझा संबंध आला तो आदिवासी पारधी समाज आणि गवळी समाज ह्यांच्याशी आला मग तिथली पोरं जर आम्ही खेळायचो बिळायचो मस्त एकत्र बिकत्र माझी 3000 रुपये तर संपली आता म्हणजे जेवाय खवायचे काय करायचं वांदे तर मग आम्ही नदीवरती ज्यावेळेस जायचो तर तिथं मधमाशा पाणी प्यायला यायचं मधमाशा पाणी प्यायला यायचं तर आम्हाला मध खायची मोठी चटक पण ते माशा कुठून कुठं जायचं काय कळायचं नाही मग आम्ही लगेच त्याच्यावर पर्याय काढला की एक माशी धरायची तिला तिच्या वजना एवढा दोरा बांधायचा सोडून द्यायची की तो दोरा दिसायचा
कुठल्या झुडपात गेली ते बघायचं किती मध आले काय मध, मग त्यातले डॉक्टर झालो आम्ही, मग तिथं मध खायला भरपूर मिळायचं, पण भाकरी बिकरीचं काय करायचं, मग तिथं आमची तिथं जवळ दोन शहर असल्यामुळं सरपण बिरपण काढायला आपल्या गोरगरीब महिला यायच्या, तर येतात त्यांच्याकडे भाकरी असत, मग आमचं मत त्यांची भाकरी म्हणून मत म्हणजे आम्ही सगळे मिळून खायचो. त्यानंतर मग काय केलं आम्ही की माशाची दावण बांधायचो की एका दोरीला मोठे 100-100 गळ बांधायचो, त्याला गांडूळं लावायची, नदीत तो दगड फेकायचा, खुट्टी मारून तो बाजूला ठेवून द्यायचा आणि सकाळी ओढून तो काढायचा, पावशेर दीड पावशेर अर्धा किलो एक किलो मासे त्याला लागलेले असायचे. तिथं आमच्या शेजारी दारूच्या भट्ट्या असायच्या, येडे बाबणीचा पाला घ्यायचा त्याच्यात ठेवायचा, मासा मस्त भाजायचा झाला आमचा काय जेवण खावण सगळं अशा पद्धतीने. त्यानंतर झाल्यानंतर ज्वारीची तिकडे जास्त लागवड असायची, तर ज्वारीच्या खळं असताना त्या खळ्यावरती तितर पक्षी यायची, मग आम्ही काय करायचो रात्री तिथं फास लावून ठेवायचे, मग तिथं फास खायला तितर पक्षी आले की फासा फाडक नाही, ते दोन चार पक्षी आम्हाला आरामशीर सापडायचे, मस्तपैकी भाजायचं भिजायचं खायचं मस्त. त्यानंतर काय व्हायला लागलं की आमच्या नदीला प्रियत जास्त यायला लागले वाहून, ते आमच्या लक्षात यायला लागले सारखीच प्रियत येतो. मग मी काय केलं, एक प्रियतळा असं दोरी बांधली, खुट्टी आणली, बांधून ठेवली, आणि रात्री जाऊन पोलीस स्टेशनला सांगितलं साहेब प्रियत आले वाहून लय ढकलायचं प्रयत्न केला, पण ते काय जायला पुढं तयार नाही. त्यांनी पण लगेच 5-6 पोलीस नामकन तमकन याऊ त्याऊ ते आले मस्त जेवण बिवण करायला बिरायला, त्यात माझं भागून गेलं. काय या आयडिया भारी म्हणजे पर्याय शोधा, काही ना काही पर्याय शोध तुम्हाला सांगतो ते तर काहीच नाही. आमचं आणि दोन शहर फक्त 1.5 किलोमीटरचं अंतर असेल, तर हे आपला भावनेशील समाज आहे ना, उतारे बितारे असे चांगलं स्वयंपाक बिपाक आणून असं 2-2.5 किलोचा उतारा आणून ते असे मस्तपैकी एका ठिकाणी ठेवायची, पूजा बिजा करायची, त्याच्यावर हळद कुंकू टाकायची, कारण आता ते आम्हाला चांगलं गरम गरम खायला मिळायचं मस्त, पण त्या काय होतं ते हळद कुंकू वगैरे जरा कडवटपणा येतात. मग आम्ही पण त्याची वातावरण निर्मिती कशी केली, ज्या आमच्या मावश्या बिवशा यायच्या ना लाकडं तोडायला, ज्यावेळेस आमच्याकडे जेवायला बिवायला तिथे यायच्या, तर त्यांना सांगितलं कधी पण उतार्यावर ते हळद कुंकू टाकायला सांगतो, हळद कुंकू बाहेर व्हायचं, मग तो संदेश तिकडे जायचा, मग ते कोणी टाकायचं नाही उतारा बाहेर, मग आम्ही मस्त खाऊन पिऊन दिवस काढायचे. असे दिवस काढले. त्यानंतर मग कसं व्हायचं की आमच्या दोन शहरापासून 1.5 किलोमीटर स्टेशन असल्यामुळं चोर काय करायचे की आमच्या तिथं ते बॅगा टाकायची, स्टेशनवर उतरायची आणि पळत पळत मागे यायची, ते बॅगा उचकायची, त्याच्यातलं काय शेरका माल असून तो काढून घ्यायचा, बाकीचा तिथंच पडून राहायचा, आणि मग तो राहिलेला माल तो आम्हाला कोणतरी येऊन सांगायचं इथं बॅग पडली, तिथं मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगायचो तर अशी अशी बॅग पडलेली आहे रेल्वेची, मग ती यायची पंचनामा करते. आमची पोलिसांची मैत्री चांगली झाली त्यामुळं, इकडचा मी बादशाह झालो त्यामुळं पोलीस बिलीस माझ्याशी गप्पा छप्पा मारायचा, आजूबाजूचा समाज बी मला घाबरायला लागला, मग माझी दादागिरी चालू झाली. पण नंतर लक्षात आलं की हे करण्यात काही मजा नाही, हे किती दिवस अशी काढायची, म्हणून मग पुण्यात आणून नर्सरीचा जो व्यवसाय चालू केला त्यातून जी काही गुणवत्ता आणि अस्तित्व निर्माण केली, तर आज मी तुम्हाला सांगतो मी अशी काही पद्धत लावून खेळली की तुम्हाला तर सांगितलं मेल्यानंतर कसं जगायचं ह्याची प्रयत्न केला पाहिजे. मलाही तुमच्यासारख्या दोन चांगल्या गुणगुटीत मुली आहेत, त्यांना सुद्धा सांगितलं तुम्ही तुमचं, आणि कोण गोड असेल तर इकडे यायचं, वाकड असेल तर तिकडेच करायचं, नाही तर मग काहीतरी भावनेशील यायचं, मग गोड गोड बोलायचे, दुःख सांगायचे, मग आपल्याला कुरतडायचं ती दुःखी आपणही दुःखी, तसं नाही, त्यांना त्यांचं सक्षम झाल्या पाहिजे, त्यांनी त्यांचं चांगल्या उभ्या राहिल्या पाहिजेत, अशी आपण तयारी ठेवायची, हात पसरायची पाळी झाली नाही पाहिजे, अशा पद्धतीने माझे आता चांगले सगळे चालले. तर आज मला महाराष्ट्र आणि इतर राज्यात जायला माझी चांगली संधी मिळती. मला सांगतो की बिहारला गेलो तर तिकडं उपमुख्यमंत्र्यांनी आमचा सत्कार केला, गुजरातमध्ये गेलो तिकडं भाषणं झाली तर तिकडं पेपरला आल्यानंतर तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी आभाराचं पत्र पाठवलं, हैदराबादला गेलो तर तिथल्या राज्यपालांनी माझा सत्कार केला, 4-5 वेळा भाषणात नाव घेतलं, म्हणजे आपण माझं स्वप्न खूप मोठं आहे. तुम्हाला मी सांगतो बघा, माझी किडनी फेल, डायबिटीज, पॅरलिस, अटॅक सगळे येऊन गेले बरं का, आणि आता मला फक्त 10,000 रुपयाचे पहिला गोळा, आता फक्त मी 250 रुपयावर आले, कारण का तर सकारात्मक राहतो म्हणून. आज जगण्यापेक्षा मरण्याचा खर्च मोठा आहे बरं का, जगणं सोपं आहे पण मरणं खूप महाग आहे. आज आपण हा सुद्धा विचार केला पाहिजे की त्याची पण आपण तजवीज करून ठेवली पाहिजे, मी माझ्या कुटुंबाचीही करून ठेवली, माझीही तजवीज करून ठेवली, आणि मग त्यांना सांगितलं एवढा खर्च करायचा, नंतर घरी आणायचं, सेवा करायची. आज 70 वर्ष झाल्यानंतर
किती आपण त्या किती जीवा भावाचा जरी असला तर किती त्याच्यावरती श्रद्धा ठेवायचं, तो आपलं समाधान करणार आहे का आपण त्याचं समाधान करणार आहे? फक्त चांगली सेवा देण्यात, एकदा डॉक्टरच्या ताब्यात जर गेलं, इकडचं काढतील तिकडे ठेवतील, तिकडचं काढतील इकडे ठेवतील, लाखो रुपयाला तुम्हाला लुटलं जातील. म्हणजे जाता जाता जेवढं कमवलंय काही क्षणामध्ये डॉक्टर हडप करतील आणि मग फ्रीज देताना सुद्धा म्हणतील नाही एवढे ते पैसे भरत मगच देतो. त्यामुळे तसलं काही करू नका, आता घरातच ती सेवा करा. आणि मी आता मला वाटतं इथंच थांबतो. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल झटपट तर विचार. बघा कुठलंही बियाणं लावताना जमिनीवरती पडल्यानंतर त्याच्या उंची, जमिनीवर पडल्यानंतर जी उंची सांगता नाही तर आंब्याची कोई एवढी, एका ठिकाणी चार चार पाच पाच बी लावा तर त्याचं जर्मिनेशन कमी असतं. आणि लावल्यानंतर तिकडचं थोडासा वरती भाग राहायला पाहिजे. या इथला हा जो भाग आहे ना हा थोडासा, हे सगळी चारही किनारे आतमध्ये गेली पाहिजे मातीमध्ये आणि हे केमकाड फक्त वरती आलं पाहिजे. आणि पाणी देताना दोन तीन दिवसांनी पाणी द्यायचं, रोज पाणी द्यायचं नाही. उगवायला आता जर तुम्ही जर एक बी जर काढायला गेला तर तुम्हाला जवळ जवळ 5 मिनिटं लागतील. ह्याला ह्याचं गार गरम झालं की ऑटोमॅटिक बी निघत. एवढं करून थांबतो. आणि हे बियाणं आता सरांच्या ताब्यात देतो. सर काही 4-5 मुलींना आत्ता ज्या आल्या होत्या त्यांच्यावर त्यांना द्या आणि तिथून पुढे मग तुम्ही सगळ्यांना नंतर जरी दिलं तरी बी चालू शकतो. पोतो कुठे?